ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालखंडात काळकोप येथील वसंत भगवंत सारखे या गावगुंडाने गावातील निवडणुकीत लढवीत असलेल्या एका गरीब प्रतिस्पर्धी उमेदवाराला बेदम मारहाण केली होती. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या गावगुंडावर पोलीस प्रशासन मेहरबान झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला, पण कारवाईस मात्र टाळाटाळ करत आहेत. वसंत सालके या गावगुंडाचे प्रशासनातील आणि पोलीस यंत्रणेतील लोकांचे असलेले अर्थपूर्ण संबंध लक्षात घेता त्याला पोलिसांनी अभय दिले असून त्याला कुठलीही अटक करण्यात आलेली नाही. पाणी तालुक्यातील भावणी जवळ असणाऱ्या काळकोप या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालखंडात वसंत सालके या गावगुंडाने उच्छाद मांडला होता. गावातील अनेक गोरगरीब आणि होतकरू लोकांना मारहाण करून त्यांना छळण्याचं अघोरी पातक हा गावगुंड अनेक वर्षांपासून करत आहे. पैशाच्या जोरामुळे पोलीस प्रशासन त्याच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत असे. वसंत भगवंत सालके आणि त्याचे उपद्रवी सहकारी ओंकार सालके, अतुल सालके, किरण सालके या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पारनेर पोलिसांनी मुसके आवळून त्यांना अटक करण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि संबंधित अन्यायग्रस्त व्यक्तीने केली आहे. पारनेर पोलीस स्टेशन मध्ये या गावगुंडावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण अजूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही वसंत सालके याच्यावर करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो निर्धास्तपणे गावामध्ये फिरत असून ढवळपुरी बीटचे पोलीस कॉन्स्टेबल यामध्ये सामील असून ते टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांचेही निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.